नमस्कार, स्वातीज फूड कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारी मस्त आणि खमंग अशी काकडी, टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर अगदी परफेक्ट पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. तर आता ही कोशिंबीर बनवण्यासाठी मी ते 4 काकड्या साल काढून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. काकडी आपल्याला शक्य तितकी बारीक चिरून घ्यायची आहे. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर मी ते 1 वाटी ताजं आणि घट्ट दही घेतलेलं आहे. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं कूट घेतलं आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे. 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत. हिंग आपल्याला थोडासा लागणार आहे आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर आता सुरुवातीला फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी 2 चमचे तेल मी गरम करून घेतले. यामध्ये 1/2 चमचा मोहरी घातली, 1/2 चमचा जिरे घातले, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि इथे मी छोटा 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. तर आता इथे फोडणी तयार झालेली आहे. तर ही तयार झालेली फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला कोशिंबीरमध्ये मिक्स करायची आहे. आता आपण कोशिंबीर बनवूयात. एका मिक्सिंग बॉलमध्ये आपल्याला बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो आणि कांदा हे सर्व काढून घ्यायचं आहे. तर आता इथे ही कोशिंबीर बनवताना मी काकडीच्या निम्मा टोमॅटो आणि त्याच्या निम्मा कांदा असं हे प्रमाण वापरलेलं आहे. हे प्रमाण वापरून बनवलेली कोशिंबीर चवीला खूप मस्त होते. तसेच ही कोशिंबीर तुम्ही नॉनव्हेजसोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं कूट घालायचा. हा कूट थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर 1 चमचा साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे आणि हे दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे, जास्त फेटायचं नाही. आता हे सर्व अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही कोशिंबीर जास्त अगोदर नाही बनवायची. यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो असतात त्यामुळे याला पाणी खूप सुटतं. तर तुम्ही जेवायला जेव्हा बसणार आहात त्याच्या अगदी 1-5 मिनटं अगोदर ही कोशिंबीर तयार करून घ्यायची. तर आता इथे आपली फोडणीसुद्धा थंड झालेली आहे. तर आता ही फोडणी या कोशिंबीरमध्ये आपण घालूयात. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याची कोणतीही कोशिंबीर बनवताना फोडणी पूर्णपणे थंड करून घेऊन मगच त्या कोशिंबीरमध्ये घाला. कारण दह्यामध्ये एकदम गरम फोडणी घातली तर दही फुटू शकतं. तर आता इथे आपली मस्त आणि खमंग अशी काकडी, टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीसोबत.